स्ट्रोकच्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. 1 लाख भारतीयापैकी 145 जणांना स्ट्रोक येतो. स्ट्रोकमुळे मेंदूला दुखापत, पॅरालिसिस होऊ शकते, अपंगत्व येऊ शकतं किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. साइन्स आणि सिम्पटम्स समजून घेणं हे तुमच्या प्रिय व्यक्तीचं जीवन वाचवू शकतं. त्वरित ॲक्शन घेतली तर रिकव्हरी लवकर होण्यास मदत होते. मी तुमच्याशी स्ट्रोकची लक्षणं ओळखण्याविषयी बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील. मी मिरजेतल्या समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे. मी साधारण 10,000 अधिक रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि खास करून स्ट्रोकच्या रुग्णांसाठी माझी टीम ही समर्थ न्यूरो हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी सदैव तत्पर असते. स्ट्रोकच्या रुग्णांना जर गोल्डन आवरमध्ये म्हणजेच पहिल्या 60 मिनिटांमध्ये जर रुग्णालयात दाखल केलं तर त्यांच्यावर वेळेत उपचार होणं म्हणजे गोल्डन आवरमध्ये उपचार होणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी माझी टीम सदैव तत्पर असते. गोल्डन आवरमध्ये जर उपचार केले तर अशा रुग्णांना व्याधी म्हणजे अपंगत्व येण्याची शक्यता ही खूप कमी असते आणि बऱ्याच केसेसमध्ये वेळेत उपचार झाल्यामुळं शस्त्रक्रियेची गरजसुद्धा टाळता येऊ शकते. स्ट्रोकच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मी तुम्हाला स्ट्रोकची लक्षात ठेवण्यास सोपी अशी 7 लक्षणं सांगणार आहे. त्यापैकी 1 सगळ्यात गंभीर आहे परंतु बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. चला एक नजर टाकूया. पॅरालिसिस, अशक्तपणा किंवा नमनेस किंवा सुन्नपणा. रुग्णाचा एका बाजूचा चेहरा, हात, पाय किंवा संपूर्ण शरीर हे अचानक सुन्न होतं, अशक्तपणा होतो किंवा पॅरालिसिस होतो. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे कन्फ्युजन किंवा गोंधळ होणं. तुम्ही काय म्हणत आहात हे रुग्णाला समजत नाही. तिसरं, बोलण्यामध्ये अडचण म्हणजे अस्पष्ट बोलणं किंवा रुग्ण काय बोलत आहे हे तुम्ही समजू शकत नाही. चौथं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे दृष्टीमध्ये असणारा दोष म्हणजे अचानक एका डोळ्यानं किंवा दोन्ही डोळ्यानं पाहण्यास अडचण होणं. पाचवं लक्षण म्हणजे चालण्यामध्ये अडचण म्हणजे रुग्ण उभे राहून चालू शकतो की नाही ते तपासा. अर्थात तो उभा राहू शकत नसेल तर त्याला सक्ती करू नका. म्हणजे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव असू शकतो त्यामुळे ते अडखळतात. महत्त्वाचं अजून एक लक्षण 6वं, डोकेदुखी. कोणत्याही कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी होणे, त्याचबरोबर त्याच्या जोडीला चक्कर, उलट्या किंवा शुद्ध हरपणे हे देखील होऊ शकतं. रुग्णाला खूप चक्कर येते त्यामुळे त्यांचा तोल जाऊ शकतो. आणि 7वं मुख्य लक्षण म्हणजे चक्कर येणे. म्हणजे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय जर अचानक चक्कर येत असेल तर हे लक्षण बऱ्याचदा दुर्लक्षित केलं जातं आणि ब्रेन स्ट्रोकचा त्यामुळे अंदाज येत नाही. जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला चक्कर येत असेल किंवा डोळ्यापुढे अंधारी येत असेल आणि अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्या रुग्णाला म्हणजे त्या व्यक्तीला भविष्यामध्ये स्ट्रोक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही लवकरच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. तुम्हाला माझ्या हॉस्पिटलला संपर्क करायचा असेल तर कॉल करा 0233-22-12-600 किंवा तुमच्या जवळचं जे हॉस्पिटल आहे की जिथे स्ट्रोकचे उपचार केले जातात अशा ठिकाणी संपर्क करा.